लास्ट दोन चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहिलं की आपण पाहिला ओव्हरव्यू, व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, आपण त्याचा ओव्हरव्यू पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की नक्की सी प्रोग्रामिंग आणि सी प्रोग्रामिंग मध्ये डिफरन्स काय आहे, आणि ते इन्व्हेंट कुणी केली आणि ती कशी इन्व्हेंट झाली आणि त्याच्यामध्ये काय फीचर्स ते आपण आपण पाहिल्या. म्हणजे ओव्हरव्यू म्हणजे फंक्शन्स कसले कसले त्याचे, एक्झाम्पल जर म्हटलं की एनकॅप्सुलेशन, त्यानंतर पॉलिमॉर्फिझम, त्याच्यानंतर इनहेरिटन्स, या सगळ्या आपण ओव्हरव्यू फक्त पाहिलं. इन ब्रीफ मध्ये आपण पुढे चॅप्टर मध्ये पाहणार आहे. आपला थर्ड चॅप्टर आहे इनपुट आउटपुट. आता इनपुट आउटपुट म्हटलं की आपण जेव्हा कम्प्युटरशी इंटरॅक्ट करतो, आपण कम्प्युटरशी इंटरॅक्ट करतो तेव्हा त्याला इनपुट आउटपुट आपण असं कन्सिडर केलं जातं. इनपुट म्हणजे तुम्ही मशीनला काहीतरी इनपुट देता इन्स्ट्रक्शन थ्रू, आणि आउटपुट म्हणजे तुम्हाला मशीन कुठल्या डिव्हाइस थ्रू, म्हणजे आउटपुट डिव्हाइस थ्रू इनपुट दाखवतंय, आउटपुट दाखवतंय, त्याला म्हणजे इनपुट आउटपुट. सो इनपुट आउटपुट मध्ये आपण आपल्या या चॅप्टरचा ऑब्जेक्टिव्ह काय की आपल्याला लर्न वॉटर स्ट्रीम अँड एक्स्ट्रीम इनपुट आउटपुट स्ट्रीम्स, एक्सप्लोअर हाऊ टू रीड अ डेटा फ्रॉम स्टँडर्ड इनपुट डिव्हायसेस, आणि हाऊ टू प्रीडिफाईन फंक्शन इन प्रोग्राम, म्हणजे हाऊ टू यूज, म्हणजे जसे आपण काही प्रीडिफाईन फंक्शन्स आहेत ते कसे वापरायचे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर एक्सप्लोअर हाऊ टू यूज द इनपुट स्ट्रीम फंक्शन्स, म्हणजे कुठले कुठले इनपुट स्ट्रीम फंक्शन्स आहेत ते कसे वापरायचे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर फॅमिलियर व्हायचं आपल्याला साहजिक ते इनपुट फेल्युअर कुठले कुठले असतात त्याच्याशी. त्यानंतर लर्न हाऊ टू राईट अ डेटा टू द स्टँडर्ड आउटपुट डिव्हायसेस, डिस्कवर हाऊ टू यूज अ मॅन्युप्युलेटर इन अ प्रोग्राम फॉर्मेट आउटपुट. त्याच्यानंतर स्ट्रिंग हा डेटा टाईप काय असतो, आपण याच्यापूर्वी आधी कॅरेक्टर फ्लोट असं काही पाहिले, पण आता स्ट्रिंग नक्की काय असतं, स्ट्रिंग डेटा टाईप काय असतो आपण यामध्ये पाहणार आहोत. फर्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये आयओ स्ट्रीम अँड स्टँडर्ड आयओ डिव्हायसेस. आता आयओ स्ट्रीम, स्ट्रीम म्हटलं काय असतं, स्ट्रीम इज नथिंग बट द बाईट किंवा सिक्वेन्स ऑफ बाईट डेटा. आयओ सिक्वेन्स ऑफ बाईट म्हणजे काय, बाईट सगळ्यांना माहिती आहे, बीट आणि बाईट्स, दॅट इज नथिंग बट द बाईट्स फ्रॉम अ सोर्स टू डेस्टिनेशन. बाईट्स आर युजली कॅरेक्टर यूज अनलेस अ प्रोग्राम रिक्वायर्ड अदर टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा इंटीजर म्हणता, त्यानंतर फ्लोट म्हणता, किंवा कॅरेक्टर म्हणता, किंवा वेगवेगळे डेटा टाईप्स म्हणतात, पण ते म्हणण्याआधी म्हणजे ते डिफाईन करण्याआधी तो कुठला डेटा टाईप आहे ते एक्झिस्ट करण्याआधी त्याला काय म्हटलं जातं, बाईट किंवा बाईट ऑफ सोर्स कोड. ओके, तर आयओ मध्ये स्ट्रीमच्या अंडर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन इट इज नथिंग बट अ स्ट्रीम. आता स्ट्रीम मध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम. आता इनपुट स्ट्रीम म्हणजे काय, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम इनपुट डिव्हाइस टू कम्प्युटर, दॅट इज नथिंग बट द इनपुट स्ट्रीम. आणि आउटपुट स्ट्रीम म्हणजे काय, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम कम्प्युटर टू आउटपुट डिव्हायसेस. नॉर्मली स्ट्रीम हा काय आहे, बाईट ऑफ डेटा आहे. बाईट ऑफ डेटा म्हणजे समजा मी रँडमली काही पण डेटा पाठवलाय, त्याला रेकॉग्नाइज करण्याआधी त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रीम. स्ट्रीम किंवा त्याला काय म्हटलं जातं, अ कॅरेक्टर किंवा बंच ऑफ बाईट्स. आपण त्याला डिफाईन करत नाही की कुठला डेटा टाईप आहे. ओके, जर त्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याला बाईट म्हटलं जातं. तर त्याच्या आधी स्ट्रीम म्हणजे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम, हे दोन झाले. पुढे इनपुट स्ट्रीम त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, तुम्ही जर पाहिलं असेल जेव्हा आपण कुठलाही प्रोग्राम करतो की आपण हेडर फाईल लिहित असतो, तसंच स्ट्रीमसाठी काय यूज केलं जातं, आयओ स्ट्रीम, इनपुट आउटपुट स्ट्रीम. आता तुम्हाला हेडर फाईल समजावून सांगायची झाली तर ऑलरेडी आपण सी प्रोग्रामिंग मध्ये हेडर फाईल यूज केली होती. आता सी प्रोग्रामिंग मध्ये हेडर फाईल कुठली यूज केली होती आपण, आयओ स्ट्रीम डॉट एच, आयओ स्ट्रीम डॉट एच. किंवा आपण सी प्रोग्रामिंग मध्ये काय वापरलं होतं, कोनिओ आणि स्टुडिओ डॉट एच, बरोबर. तर इथे आपण स्ट्रीम यूज करतोय कारण ही सीपीपी आहे, स्ट्रीम यूज करतोय म्हणून काय, आयओ स्ट्रीम डॉट एच म्हणजे हेडर फाईल आपण यूज करणार आहोत. स्पेसिफाईड कीवर्ड स्टोअर्ड आहे. कंटेंट टू टाईप्स ऑफ डेटा टाईप्स, म्हणजे कुठलं, आय स्ट्रीम आणि ओ स्ट्रीम. आता आय रिप्रेझेंट इनपुट आणि ओ रिप्रेझेंट आउटपुट. हॅज अ टू व्हेरिएबल. आता तुम्हाला माहितीये जसं आपण प्रिंट करण्यासाठी सी मध्ये प्रिंट एफ वापरत होतो आणि ऍक्सेप्ट करण्यासाठी स्कॅन एफ वापरत होतो, तसं याच्यामध्ये आपण सी इन यूज करणार आहे कशासाठी, की ऍक्सेप्ट करण्यासाठी, आणि सी आउट यूज करणार आहे आउटपुट देण्यासाठी. स्ट्रीम लक्षात ठेवा, इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम. हेडर फाईल कुठली यूज होती, आपण आयओ स्ट्रीम यूज करतोय. पुढे आता ही स्ट्रीम फाईल कशी लिहिली जाते, टू यूज सी इन आणि सी आउट प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह, वी यूज हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम. ओके, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम लक्षात ठेवा. आपण सगळ्यात पहिली हेडर फाईल लिहितो, त्याचं
इन ब्रीफिंग आहे हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम हे कंपल्सरी यूज केलं जाणार आहे. त्यानंतर व्हेरिएबल डिक्लेरेशन इज सिमिलर टू जसं आयओ स्ट्रीम सी इन आयओ स्ट्रीम ओ स्ट्रीम सी आउट म्हणजे इन साठी इन आणि आउट साठी आउट म्हणजे डिस्प्ले करण्यासाठी. हे दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. तुम्हाला ऑलरेडी माहिती झाली की आयओ स्ट्रीम आय ओ स्ट्रीम वापरलं की दोन्ही तुम्ही व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. त्याच्यानंतर सीन कसं वापरायचं, सीन वापरताना एक्स्ट्रॅक्शन म्हटले एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर तुम्ही जर पाहत असाल लेस दॅन आणि ग्रेटर दॅन आपण याला शिफ्ट ऑपरेटर पण म्हणतो. पण सी इन करताय, इन करताय म्हणजे त्याचं जे ओपन एंड आहे ज्याचा ऑपरेटरचा तो कुठल्या साईडला आहे, सी इनच्या साईडला. म्हणजे तुम्ही डेटा ऍक्सेप्ट करता तेव्हा तुम्हाला जे एरोज युज करायचे, ही स्टेटमेंट समोर तुम्ही पाहू शकता जी चौकोनामध्ये स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये सी इन व्हेरिएबल. आता व्हेरिएबल इज नथिंग बट अ मेमरी लोकेशन वेअर वी आर गोइंग टू स्टोअर अ डेटा. ओके, आता आपण जेव्हा प्रोग्राम पाहू तेव्हा तुम्हाला प्रॉपरली अजून लक्षात येईल. फक्त एक एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा की सी इन जे आपण स्कॅनएक्सची स्टेटमेंट लिहायचो ती अशी लिहिली जाणार. ओके, सी इन म्हणजे खूप सारा डेटा जेव्हा तुम्हाला इनपुट घ्यायचा आहे तेव्हा तुम्हाला सी इन असं युज करावं लागणार. नेक्स्ट, जेव्हा नो डिफरन्स बिटवीन सिंगल सी इन आणि मल्टिपल सी इन, म्हणजे काय समजा मला एका सी इन थ्रू दोन व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करायचे असतील, तुम्ही फक्त दोन व्हेरिएबल फर्स्ट व्हेरिएबल लिहून त्याच्यानंतर परत एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर युज करून, लक्षात ठेवा याला काय म्हटलं जातं एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर काय असं लक्षात राहते आता, तर आपल्याला एंटरिंग कॅरेक्टर व्हॅल्यू इन टू इंटीजर ऑर डबल व्हेरिएबल कॉज द सिरियस एरर कॉल्ड एज इनपुट फेलियर. आता नॉर्मली इनपुट फेलियर काय असतं ते तुम्ही लक्षात घ्या. आपण समजा एखादी व्हॅल्यू डिक्लेअर केली आहे, मी समजा डिक्लेअर केलं की मला इंटीजर पाहिजे. ओके, आवाज क्लिअर येईल, डोंट वरी. समजा मी काय केलं इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि मला काय करायचंय, चुकून मी त्यामध्ये कॅरेक्टर टाकतोय. म्हणजे समजा व्हेरिएबल खूप सारे डिक्लेअर केले तुम्ही वरती ऍट द टॉप आणि मी ऍक्सेप्ट करताना काय करतोय, चुकून माझ्याकडून इंटीजर मध्ये मी प्रोग्राम लिहिताना इंटीजर मध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू एंटर झाली, तर सिरियस एरर नॉर्मली होणारच आहे. कारण तुम्ही इंटीजर मध्ये एखादी कॅरेक्टर व्हॅल्यू टाकत असाल त्याची आस्की व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर होते हे सगळ्यांना माहिती आहे. When reading data in character variable, skips leading white space, find out the store only next character, reading stop after single character. To enter data into int and double variable, skip leading white space, and read plus or minus sign, read the digit, read stop white space, non-digit. जे ऑपरेटर संबंध आहे एक्सेप्शन ऑपरेटरचा तुम्ही एक एक्झाम्पल पाहू शकता याच्यामध्ये कसं डेटा स्टोअर केलाय. इथे बघा सी इन सी एच सगळे वरती डिफाईन केलेले दिसतात. बघा तुम्हाला वरती काय केलंय, इंटीजर ए कॉमा बी डबल झेड कॅरेक्टर सी एच कॉमा सी वन कॉमा सी टू. आता स्टेटमेंट काय बघा, फाईल फर्स्ट स्टेटमेंट आहे सी इन सी एच, सी इन सी एच ही स्टेटमेंट आली आणि ही स्टेटमेंट जेव्हा तुम्ही लिहिली असती प्रोग्रामचं एक्झिक्युशन टॉप टू बॉटम होतं हे सगळ्यांना माहिती. तर टॉप टू बॉटम होताना जे पहिली स्टेटमेंट आहे म्हणजे सी एच सी इन आली, सी इन आलं म्हणजे काय ते इट इज गोइंग टू वेट फॉर युअर इनपुट. म्हणजे तुम्ही कीबोर्डने तुमचा काहीतरी इनपुट दिलं त्यासाठी ते वाट बघणार आहे. म्हणजे इनपुट त्यांनी ए दिला, ओके त्यांनी इनपुट ए दिला तो कुठे जाऊन स्टोअर होणार आहे सी एच मध्ये, कुठे जाऊन स्टोअर होणार आहे सी एच मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना? तर काय होणार आहे सी एच ए मध्ये जाऊन स्टोअर होणार, सी एच मध्ये ए स्टोअर होणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे सी एच मध्ये ए स्टोअर होणार आहे. त्यानंतर सी एच सी इन सी एच ए बी टाकला तर यामध्ये दोन अल्फाबेट्स स्टोअर होणार आहेत, दॅट इज ए आणि बी. त्यानंतर सी एच ए हा आपला स्मॉल ए त्याच्यामध्ये 48 टाकलं नॉर्मली कारण हे इंटीजर आहे. त्यानंतर ए 36.35. आता तुम्ही जर पाहू शकता हा इंटीजर आहे, इंटीजर मध्ये फक्त 46 राहू शकतात. नंतरच काय लेटर इनपुट, नंतर झेड 74.35 म्हणजे फक्त 74.35 स्टोअर होणार आहे कारण हे डबल आहे. डबल आता डेटा टाइप सगळे माहिती पाहिजे तुम्हाला, इंटीजर होल नंबर डबल फॉर डेसिमल आणि कॅरेक्टर फॉर सी एच फॉर किंवा कॅर फॉर कॅरेक्टर, कॅरेक्टर म्हणजे एक सिंगल अल्फाबेट. ओके, तर पुढे प्रोसीड करतो मी. आता एक एक्झाम्पल आहे ऍट अ टाइम तुम्ही सारे व्हेरिएबल, आता हे ही स्टेटमेंट तुम्ही पाहता सी एन ए सी एच एन झेड ऍट अ टाइम तुम्ही तीन व्हॅल्यू ऍट अ टाइम घेऊ शकता. म्हणजे पहिली व्हॅल्यू एंटर कराल ती ए मध्ये जाईल, दुसरी व्हॅल्यू एंटर कराल ती कशात जाईल सी एच मध्ये, आणि तिसरी व्हॅल्यू एंटर करायला ती कशात जाईल झेड मध्ये. ओके, म्हणजे तुम्ही मल्टिपल
आता प्रिंटएफ स्कॅनएफ जसं होतं, स्कॅनएफ मध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू पण घेऊ शकत होतो, तसं सीएन मध्ये पण तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू घेऊ शकता. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ए घेईल, सीएच घेईल आणि झेड घेईल, अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता. पुढे युजिंग प्रिडिफाईन फंक्शन इन अ प्रोग्राम. आता प्रिडिफाईन फंक्शन, प्रिडिफाईन फंक्शन म्हणजे काही फंक्शन हे स्टँडर्ड लायब्ररीमध्ये ऑलरेडी प्रिडिफाईन असतात, ते आपण यामध्ये युज करतो. एक एक्झाम्पल म्हटलं तर मेन एक्झिक्युट वेन अ प्रोग्राम इज रन, अदर फंक्शन एक्झिक्युट ओनली वेन अ कॉल. सीपीपी इन्क्लुड्स वेल्थ ऑफ फंक्शन. प्रिडिफाईन फंक्शन आर ऑर्गनाइज्ड एज कलेक्शन ऑफ लायब्ररीज कॉल्ड हेडर फाइल्स. ओके, हेडर फाइल मध्ये त्याचा सगळा डेटा असतो आपण जे फंक्शन कॉल करतो. तर जसं पूर्वी आपण फंक्शन यूज केले होते बरेचसे, फंक्शन मध्ये प्रिंट एफ स्कॅन एफ यूज केलं, ते काय व्हायचे, इन्क्लूड व्हायचे बाय डिफॉल्ट. तसंच जेव्हा तुमची हेडर फाईल तुम्ही इन्क्लूड करता, त्याचा युज करून तुम्ही काय करता, फंक्शनची बॉडी इन्क्लूड करता. म्हणजे प्रिडिफाईन फंक्शन हे कुठं असतं, तर हेडर फाईल मध्ये असतं. ओके, सो यू ऑल्सो नीड टू नो अ फंक्शन नेम. म्हणजे तुम्हाला स्पेसिफाईड फंक्शन नेम माहिती पाहिजेत. आता प्रिडिफाईन फंक्शन बघा, पॉवर, तुम्हाला पॉवर माहिती आहे. समजा एक्स 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 टू वाय काढायचं आहे, तर तुम्हाला सीपीपी मध्ये एक प्रिडिफाईन फंक्शन आहे पीओडब्ल्यू. कुठलं आहे, POW, ज्याच्यामध्ये x, y, म्हणजे तुम्हाला 2 raised to 5 काढायचं, समजा मला 2 raised to 3 काढायचं आहे, 2 चा क्यूब काढायचा आहे, तर मी काय करेल, POW x च्या जागी, आता तुम्ही इथे पाहू शकता सिंटॅक्स दिलेला आहे, असं सिंटॅक्स लिहायचं आहे तुम्हाला POW, एवढंच लिहिलं तरी चालेल. POW 2, 3 ही स्टेटमेंट फक्त लिहिली, आणि हे POW कुठेतरी स्टोअर केलं. म्हणजे याच्या पुढे मी समजा x इक्वल्स टू POW असं केलं, तर तुम्हाला 2 raised to 5 ची मला व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजे हे प्रिडिफाईन फंक्शन आहे. हे सी मॅथ्स, म्हणजे मॅथ ही तुम्हाला फाईल इन्क्लूड करावी लागणार आहे तुमच्या प्रोग्राम मध्ये, तरच तुम्हाला हे करता येणार आहे. म्हणजे सी मॅथ डॉट एच, आपण जी हेडर फाईल ऍट द टॉप इन्क्लूड करतो, ती इन्क्लूड केल्यानंतरच तुम्हाला पॉवर फंक्शन युज करता येणार. म्हणजे प्रिडिफाईन फंक्शन काय असतं ते पण तुम्हाला समजले. पुढे एक्झाम्पल बघा प्रिडिफाईन फंक्शनचं. हा प्रोग्राम आहे हाऊ टू यूज अ प्रिडिफाईन फंक्शन. त्याच्यामध्ये आयओ स्ट्रीम पहिले युज केलंय, सी मॅथ युज केलाय, स्ट्रिंग युज केलंय. ओके, त्याच्यामध्ये यू वी स्ट्रिंग आणि लाईन दिली आहे पॉवर 6 इक्वल्स टू. आता समजा मला लाईन 2 to the power of 6. आता इथं बघा पॉवर डायरेक्ट फंक्शन लिहिलं आहे यांनी. म्हणजे यांनी काय केलं, प्रिंट केलं डायरेक्टली. प्रिंट करण्यासाठी तुमचा बघा आता जो आपला एक्सेक्शन ऑपरेटर होता तो उलटा झाला, दिसते का, एक्सेक्शन ऑपरेटर पहिला उलटा होता, आता हा उलटा झालाय. त्याच्यामध्ये पॉवर 2, 6 म्हणजे 2 raised to 6 याची व्हॅल्यू इथं बाय डिफॉल्ट प्रिंट होईल. कळतंय, तर स्क्वेअर रूट एसक्यूआरटी, म्हणजे असे खूप सारे फंक्शन्स आहेत जे तुम्ही युज करू शकता. स्क्वेअर रूट म्हणजे आपण एकाच व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट काढतो, म्हणून 24.0 व्हॉट एव्हर इट मे बी काही येईल आउटपुट ते तुम्हाला डिस्प्ले होईल. आपण सीपीपी चे काही एडिटर पण पाहणार आहोत, म्हणजे ऑनलाईन एडिटर्स पाहूयात, जेणेकरून तुम्हाला ते मोबाईलमध्ये आणि इव्हन मोबाईलमध्ये पण एडिटर्स आता अवेलेबल आहेत, जे एडिटर युज करून तुम्ही काय करू शकता, प्रोग्राम करू शकता. पुढे युजिंग प्रिडिफाईन फंक्शन इन प्रोग्राम, एक एक्झाम्पल म्हणून दाखवले ते स्क्वेअर रूट कसं वापरू शकते, जे आउटपुट दाखवले त्या मागच्या प्रोग्रामचे. त्यानंतर सी इन, सी इन गेट फंक्शन. आता गेट फंक्शन, गेट सेट हे ऐकलं असेल. गेट म्हणजे माहिती, आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर माहिती घेण्यासाठी आपण गेट युज करतो. हे फंक्शन तुम्हाला डेफिनेशन साठी विचारलं जातं किंवा त्याची गेटच कशासाठी गेट यूज होतं हे विचारलं जातं. किंवा इनपुट नेक्स्ट कॅरेक्टर स्टोअर इन मेमरी लोकेशन इंडिकेट बाय द आर्ग्युमेंट. म्हणजे गेट कशासाठी यूज होतं, टू ऍक्सेस द कॅरेक्टर. सी इन अँड द गेट फंक्शन. वेअर कॅर इज अ कॅरेक्टर व्हेरिएबल. पुढे इग्नोर फंक्शन. आता इग्नोर फंक्शन हे काही एवढं युज मध्ये नाही, पण डिस्कार्ड अ पोर्शन ऑफ द इनपुट. म्हणजे स्पेसिफाईड समजा तुम्हाला तुमच्या इनपुट मधलं व्हॅल्यू घ्यायची नाहीये, तर त्यासाठी तुम्ही इग्नोर फंक्शन यूज करू शकता. त्यानंतर पिक आणि पुट बॅक अ प्लेस प्रिव्हियस कॅरेक्टर एक्स्ट्रॅक्शन बाय द गेट फंक्शन फ्रॉम अ इनपुट स्ट्रीम बॅक टू द स्ट्रीम. आणि रिटर्न पिक म्हणजे रिटर्न नेक्स्ट कॅरेक्टर फ्रॉम द इनपुट स्ट्रीम, डज नॉट रिमूव्ह द कॅरेक्टर फ्रॉम द स्ट्रीम. म्हणजे बेसिकली हे दोन्ही फंक्शन जे पाहाल, तर तुम्हाला तुमचं जे स्ट्रीम आहे त्याच्या इनपुट स्ट्रीमचे प्रिव्हियस आणि नेक्स्टचे जे आहेत कॅरेक्टर ते इनपुट घेण्यासाठी यूज होतात. त्यानंतर पुटबॅक आणि पिक फंक्शन एक्झाम्पल दाखवलेले आहे. आपण ब्रीफिंग मध्ये जेव्हा त्याचं एखादं एक्झाम्पल पाहू तेव्हा पाहूया. डॉट नोटेशन बिटवीन आयो. डॉट नोटेशन पहिले समजून घ्या, ह्याला आपण डॉट ऑपरेटर म्हणतो.
डॉट डॉट ऑपरेटर म्हणजे नॉर्मली ऍप एंड करण्यासाठी पण यूज होतं. जसं सी इन डॉट गेट, सी इन अँड गेट आर टू सेपरेट आयडेंटिफायर सेपरेटेड बाय डॉट, डॉट सेपरेट इनपुट स्ट्रीम इनपुट व्हेरिएबल नेम फ्रॉम द मेंबर. आता हे तुम्हाला जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल म्हणू तेव्हा हे आपल्याला समजून जाईल की बाबा समजा एखाद्या व्हेरिएबल थ्रू मेथड ऍक्सेस करायची असेल तर त्याच्यासाठी हे यूज होतं. एवढं ब्रीफिंग मध्ये थिंक सो यूज होईलच, पण पाहूया आपण. आता इनपुट फेल्युअर आपण ऑलरेडी पाहिले की इनपुट समजा इंटीजर मध्ये तुम्ही डबल पुट करायचा प्रयत्न करत असाल तर त्यामुळे तुम्हाला फेल्युअर फेल्युअर कॉज होतो. त्यानंतर क्लिअर फंक्शन, नॉर्मली स्ट्रीम यूज करतात ती क्लिअर करावी लागते. आपण सीपीपीच्या प्रोग्राम मध्ये एवढं काही वाच बघणार नाहीये कारण त्याच्यामध्ये एवढं आपले जे एडिटर मध्ये आपण जो टर्बोसी यूज करणार आहे त्याच्यामध्ये स्ट्रीम एवढी ऍक्सेस होत नाही. आउटपुट अँड फॉर्मॅटिंग आउटपुट, आता आपण सी आउट ऑलरेडी पाहिलं. फॉर्मॅटिंग आउटपुट मध्ये एक्स सेक्शन जो ऑपरेटर आहे तो उलट्या साईडला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतोय एक्स्ट्रा म्हणजे जे काही तुम्हाला आउटपुट दाखवायचं ते डबल कोड मध्ये व्हॅल्यू जे काही लिहाल, डबल जो आपला एक्स सेक्शन ऑपरेटर आहे रिव्हर्स मध्ये त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यावर ती डिस्प्ले होते. त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा लाईन ब्रेक करायची असेल तर एंड एल एंड एल एंड एल लक्षात ठेवा ई एन डी एल एंड एल हे यूज होत. सेपरेशन मॅनिप्युलेटर, सेपरेशन मॅनिप्युलेटर ऑपरेट आउटपुट डेसिमल नंबर विथ अप टू एन डेसिमल प्लेसेस. म्हणजे नॉर्मली जो तुमचा डेसिमल नंबर आहे तो एन डेसिमल प्लेस पर्यंत डिस्प्ले करण्यासाठी. त्यानंतर मस्ट इन्क्लूड हेडर आयओ मॅनिप, म्हणजे ही हेडर फाईल आपल्याला एक ऍडिशनल नॉलेज म्हणून हे इन्क्लूड केलेलं आहे. हे आपल्या सिलेबस मध्ये एवढा वास पार्ट नाहीये पण तुम्हाला एक माहिती असावं किंवा सेपरेशन एन सेपरेशन एन हा कुठे यूज होतो हे माहिती होण्यासाठी आपण पाहतोय. पुढे फिक्स मॅनिप्युलेटर, हा पण तसंच आहे. फिक्स म्हणजे आउटपुट फ्लोटिंग पॉइंट नंबर इन अ फिक्स डेसिमल फॉर्मॅट. पुढे शो पॉइंट मॅनिप्युलेटर, सेट डब्ल्यू बायचे शो पॉइंट फोर्स आउटपुट शो द डेसिमल पॉइंट अँड ट्रेलिंग झिरोज. त्याच्यानंतर आउटपुट सेट डब्ल्यू हे खूप वेळा विचारले गेले. सेट डब्ल्यू आपल्या एक्झाम मध्ये पण बऱ्याच वेळा विचारलं जातं फक्त स्टेटमेंटचं मिनिंग सांगा म्हणून. आउटपुट द व्हॅल्यूज ऑफ एक्सप्रेशन इन टू स्पेसिफिक कॉलम्स सेट डब्ल्यू फाईव्ह. The number of column exceeds the number of column required by the expression. Output of the expression is a right justified. Usual columns of the left are filled with the spaces. म्हणजे नॉर्मली तुम्हाला एक व्ह्यू रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा एकदा तुमचं प्रॉपर प्रेझेंटेशन करण्यासाठी हे सेट डब्ल्यू तुम्ही यूज करू शकता. ऍडिशनल आउटपुट फॉर्मॅट सेट फील लेफ्ट राईट मॅनिप्युलेशन यू अनसेट सेट फील तुमचं प्रेझेंटेशन मोडसाठी ते सगळं जर पाहू शकता. तुमचे युआय कसे चांगले दिसतील त्याच्यासाठी हे केलं जातं नॉर्मली. त्यानंतर टू टाइप्स ऑफ मॅनिप्युलेटर विथ पॅरामीटर विदाउट पॅरामीटर. ते फिल लेफ्ट सीन आपल्याला जास्त इन्क्लूड होणार नाहीये पण आपण इनपुट आउटपुट जास्त फोकस करूया. इनपुट आउटपुट मध्ये सी इन आणि सी आउट आपण ऑलरेडी पाहिले. त्याच्यानंतर एफ स्ट्रीम म्हणजे आपली स्ट्रीम. नॉर्मली स्ट्रीम साठी आपण एक्सट्रॅक्शन ऑपरेटर पाहिले इनपुट आउटपुट फंक्शन साठीचे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं पुढे काय प्रोग्राम एक्झाम्पल मूवी तिकीट सेल्स अ डोनेशन चॅरिटी थिएटर ओनर ऍग्रीज टू डोनेट अ पोर्शन ऑफ ग्रॉस तिकीट सेल्स चॅरिटी द प्रोग्राम विल बी प्रमोट यूज टू इनपुट मूवी नेम अडल्ट तिकीट प्राइस चाइल्ड तिकीट प्राइस नंबर ऑफ अडल्ट सोल्ड अँड नंबर ऑफ चिल्ड्रन तिकीट सोल्ड अँड पर्सेंटेज ऑफ ग्रॉस अमाऊंट टू डोनेटेड. आता हा प्रोग्राम आहे खूप फास्ट प्रोग्राम असणार आहे सो आपण इथपर्यंत एंड करूया. हा प्रोग्राम आहे मी हा शेअर करेन तुम्हाला. ओके आपण आता काय पाहिलं टोटल आपण थर्ड चॅप्टर आपण टोटली पाहिलंय ज्याच्यामध्ये इनपुट आउटपुट काय असतं हे आपण थरोली पाहिलंय. ओके त्याच्यामध्ये सी इन सी आउट स्ट्रीम मध्ये स्ट्रीम रेडर नॉर्मली फेल्युअर कसा फेस होऊ शकतो सी इन काय असतं सी आउट काय असतं हे आपण ऑलरेडी पाहिलंय. ओके सो त्याच्यानंतर कुणाला काय डाऊट असेल